दलित पॅंथर यांच्यातर्फे नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनामध्ये सदनिका लाभार्थ्यांना ताबा मिळण्याबाबत तसेच ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जागा आहे तेथे झोपडपट्टी वास्तव्यास आहे त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत, तर पंचवटी प्रभाग 2 मधील सावित्रीबाई फुले नगर वसाहत येथील बहुतेक लोक घरकुल योजनेपासून वंचित आहे, त्यांचा सर्व्हे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा या मागण्यांसाठी दलित पॅंथरचे नामदेवरावजी ढसाळ सुरेश नेटावणे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. जवळजवळ दोन वर्षापासून महानगरपालिकेकडे 14-15 हजार रुपये हे लाभार्थ्यांनी भरलेले आहे, पण अजूनपर्यंत त्या लाभार्थ्याला घर ताब्यात भेटलेलं नाही, कोणतीही सुविधा दिलेली नाही. ही महत्त्वाची मागणी आमची अशी आहे का, ते घरं प्रभाग क्रमांक 2 इथे जी 60 सदनिका तयार आहे, पण त्या लोकांना घरं ताब्यात दिलेले नाहीत. असाच प्रकार नाशिक शहरामध्ये झालेला आहे, बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. तसेच निलगिरी बाग येथील काम हे काही निकृष्ट दर्जाचं आहे, त्वरित आयुक्त साहेबांनी त्याची दखल घ्यावी आणि त्या काम व्यवस्थित झालं आहे का नाही ती आपण याची पाहणी करावी. तसेच नाशिक शहरामध्ये जिथे जिथे झोपडपट्ट्या आहे, महानगरपालिके ज्या शासकीय जागेवर आहे तेथील लोकांना तेथे सदनिका तयार करून देण्यात यावा, ही सुद्धा दलित पॅंथरची मागणी आहे. सावित्रीबाई फुले नगर वसाहत येथे सुडबुद्धीनं महानगरपालिकेने ठराविक लोकांचं सर्वेमध्ये नाव घेतलं आणि त्यांना घरं दिले, पण जे असे बहुतेक लोक आहे तर त्यांना अजूनपर्यंत घरं नाही, त्यांचं सर्वेत नाव नाही. तर आम्ही आयुक्त साहेबांकडे एक मागणी करणार आहे की ज्या घरात 2 कुटुंब आहे, 3 कुटुंब आहे, ते एकाच घराला कुटुंब दिलेलं आहे, एकाच कुटुंबाला तुम्ही घर द्या, बाकीच्या लोकांनी कुठं जायचं? तरी ज्या ज्या घरात 2-3 कुटुंब आहे त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी राहणार आहे. त्याचा विचार करावा, त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी दलित पॅंथरचे लोक आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेणार आहे आणि आयुक्त साहेबांचा नाशिक जिल्ह्याच्या वतीनं एक सत्कारसुद्धा आम्ही आयोजित केला आहे.